वैजापूर तालुक्यात दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दिवाळीच्या धामधुमीत चोरट्यांनी धुमाखूळ घातला चोरट्यांनी एकाच रात्री तब्बल दोन वेगवेगळ्या ठिकाणची घरे फोडून चोरी केली आहे यामुळे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले तर दुसरीकडे सणासुदीच्या काळात परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले गिरगाव पोलिसांचे कार्यक्षेत्रातील गोदावरी नदी काठचे चेंडूफळ येथील शनिवारी मध्यरात्री बाळासाहेब पवार यांच्या किचनचा दरवाजा तोडून घरातच चार ते पाच अज्ञात चोट्यांनी प्रवेश करून कपाटातील चाळीस हजाराची रोकड तसेच सोन्या चांदीच्या दागिने असे एक लाख वीस हजाराचा मुद्देमाल चार ते पाच चोरट्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण करून धाक दाखवून लुटून नेला तर दुसरीकडे घरफोडी वैजापूर पोलिसांच्या हद्दीतील जरूर शिवारात घडली शेतवस्तीवर वास्तव्य करणाऱ्या रियाना नजीर पठाण ही महिला त्यांच्या नातेवाईक आजारी असल्याने त्यांच्या घरी सासू आणि मुलासह सा घराला कुलूप लावून गेले होते सकाळी सहा वाजेदरम्यान घरी परतल्यावर त्यांना अज्ञात चोरट्यांनी घराला लावलेली कुलूप तोडल्याचं लक्षात आलं घरात कपटात ठेवलेले रोख पन्नास हजार आणि सोन्याचे दागिने असे एक लाख बावीस हजार रुपयाचा मुद्देमाल चोरी गेला दीड महिन्यांपूर्वीच त्यांच्या पतीच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या घरी चोरट्यांनी हातसफाई केल्यामुळे त्या मोठ्या आर्थिक संकटात सापडल्यात वैजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्याची कारवाई करण्यात आली आहे चोरीचा प्रकार घडलेल्या दोन्ही ठिकाणी श्वान पथक आणि तज्ज्ञ पथकाने भेट दिली चेंडूफळ येथे विरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद रोडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नवनाथ कदम यांच्याकडे सोपवण्यात आलाय